नमस्कार, मी ममता। माझ्या ममताज खानदेश किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत अस्सल आमच्या गावाकडचा खूप स्वादिष्ट, ज्याची चव बराच वेळ तोंडात रेंगाळत राहणारा, एकदा खाल्ला की पुन्हा पुन्हा खावासा वाटणारा व त्याची चव कधीही तुम्ही विसरू शकणार नाही असा अफलातून चवीचा आलूवडा। या आलूवड्याचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर व कमेंट करा। चला तर आज आपण आलूवडे बनवून घेऊ। त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया। मी 1/4 किलो बटाटे घेतले आहेत, तर बटाटे उकळून घ्यायचे आहेत आणि 3 मीडियम साईजच्या कांदा घेतला आहे, तो मी कापून घेतलेला आहे बारीक। फोडणीसाठी तेल लागणार आहे आणि 1 चमचा सोप, 3 इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे आणि 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, 20 ते 25 मिरच्या, मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, 1 चमचा गरम मसाला आणि त्यातच 1 चमचा धने पावडर घेतली आहे पाटीमध्ये आणि 1 चमचा आपल्याला हळद लागणार आहे, 1 चमचा जिरं आणि मोहरी घेतली आहे। फोडणीसाठी चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे। आता आपण बटाटे सोलून घेऊया आणि यात एक सिक्रेट इंग्रेडियंट्स मी तुम्हाला अजून सांगितला नाही आहे, त्या सिक्रेट इंग्रेडियंटला कसा वापरावा ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगेल व त्याचे प्रमाण किती घ्यायचे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला एकदम परफेक्ट आलूवडे तयार करता येतील। तर आता आपण बटाटे सोलून घेऊया। मग आता आलू सोलून घेतले आणि मॅश पण करून घेतलेले आहे। आता आपण मिक्सरमध्ये मिरच्या, लसूण, अद्रक हे थोडंसं वाटून घेऊया जाडसर असं। आणि अद्रक असं कापून घ्यायचं, म्हणजे छान वाटलं जाईल। बघा, मी वाटून घेतलं आहे जाडसर असं मिरची, लसूण, अद्रक। बघा, मी एक कढाई ठेवलेली आहे गॅसवरती। आता त्यात आपल्याला थोडं तेल टाकून घ्यायचं आहे, 3 चमचे तेल आहे छोटे 3 चमचे। त्यात जिरं, मोहरी हे पण टाकून घ्यायची। तडतडायला लागली की त्यात आपण अद्रक, लसूण, मिरच्या हे वाटून घेतलं आहे ते टाकून घेऊ। छान परतून घ्यायचं। बघा, मी थोडं परतवून घेतलेलं आहे। आता आपण त्यामध्ये कापलेला कांदा टाकून घेऊया आणि त्याला पण छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे। थोडा गोल्डन ब्राऊन होईल तोपर्यंत आपल्याला छान परतवून घेऊया। बघा, आता कांदा आणि मिरची लसूणची बारीक हे आपण पेस्ट करली होती ती छान भाजली आहे। आता त्यात आपण धने पावडर टाकून घेऊ, 1 चमचा आपण घेतली होती ती, आणि शोप पण टाकून घ्यायची, हळद पण टाकून घ्यायचं, छान परतून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं। आता त्यात आपण जे मॅश केलेले होते बटाटे ते टाकून घेऊया। आता यांना आपण छान असं व्यवस्थित भाजून घेऊ थोडा वेळ आणि मिक्स करून घेऊ आणि चमच्याने परतवत राहायचं आहे, नाहीतर कढाईला खाली चिपकेल। आलूवड्यांची भाजी छान झालेली आहे। आता आपण त्यात हे बटाटे छान मिक्स करून घेऊया आणि थोडा वेळ परतवून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा खमंग भाजलेलं असे चव आणि टेस्ट येते।
छान छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे थोडा वेळ। बघा मी भाजी अशी बाजूला करून घेतली आहे। आणि त्यात आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं थोडंसं। आणि एक वाटी मी पीठ घेतलेलं आहे, ते पीठ त्यात टाकून घ्यायचं म्हणजे पीठ पण छान भाजलं जाईल। आणि हे असं आपल्याला थोडं भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये। मी तुम्हाला जी सिक्रेट टिप सांगितली होती ती ही टिप आहे। बघू शकता एक वाटी पीठ घेतलेलं आहे, छान असं भाजून घ्यायचं। आणि आपण बटाटेसुद्धा छान भाजले आहेत, आता त्यात आपण हे मिक्स करून घेऊया। आणि थोडा वेळ आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आपल्या पिठामुळे भाजीची छान चव वाढते आणि आलू वड्यामधली भाजी जी असते ती नरम पडत नाही आणि त्याच्या चकत्या ज्या असतात त्या पण छान बनतात आणि चवीला तर खूपच छान लागते। आता छान आपल्याला थोडा वेळ असं भाजून घ्यायचं आहे। आता त्यात चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि थोडी कोथिंबीर। बघा आता आपली भाजी छान भाजली आहे, थोडा वेळ आपण भाजून घ्यायची। आता त्यामध्ये शेवटी गरम मसाला होऊन घ्यायचा आहे आणि छान असं मिक्स करून घेऊया। आलू वड्याची भाजी थंड होईल तोपर्यंत आलू वड्याच्या आवरणासाठी बेसन पीठ भिजवून घेऊया। तर इथे मी तीन वाट्या पीठ घेतला आहे, त्यामध्ये बघा मी अर्धा चमचा सोडा घेतला आहे छोटा। आणि चवीनुसार आपल्याला मीठ घ्यायचं आहे आणि त्यात थोडं पाणी टाकून चमच्याने छान फेटवून घ्यायचं। थोडं थोडं पाणी टाकत चालायचं आणि फेटवून घ्यायचं आहे। आणि आपण भज्याप्रमाणे भिजवून घ्यायचं आहे, जसे आपण भजी भज्यांसाठी भिजवतो त्याप्रमाणे असं आपल्याला भिजवून घ्यायचं आहे पीठ। बघा आपलं पीठ असं तयार झालं आहे भिजवून, ह्याप्रमाणे असं आपल्याला भिजवून घ्यायचं आहे म्हणजे आलू वड्याच्या ज्या चकतीला चिपकलं पाहिजे एवढं घट्ट पाहिजे। बघू शकता छान असं फेटवून घ्यायचं। बघा आता आलू वड्यांचं सारण पण थंड झालेलं आहे, आता आपण त्याच्या थोड्या छोट्या छोट्या चकत्या बनवून घेऊया। अशा प्रकारे आपल्याला चकत्या बनवून घ्यायच्या आहेत। लहान मोठे तुम्हाला आवडीप्रमाणे जसे आवडतील तसे तुम्ही बनवू शकता छोटे मोठे। बघा मी अशा चकत्या बनवून घेतलेल्या आहेत। आता आपण तेल मी तापायला ठेवलेलं आहे, आपण आलू वडे तळून घेऊया। आता आपण ह्या पिठामध्ये ही चकती अशी टाकून घ्यायची, त्याला सर्व बाजूने पीठ लावून घ्यायचं। हाताने किंवा चमच्याने सुद्धा तुम्ही करू शकता जसं तुम्हाला फावेल त्याप्रमाणे। आणि अशी तेलात टाकून द्यायची हळूच। बघा आपण दुसरी पण टाकून घेऊ, त्यावरती असं पिठामध्ये
तिला भिजवून घ्यायची। तेलात सोडून द्यायची हळूस। बघा किती छान असे फुलत आहेत आलूवडे। छान असे गोल्डन ब्राउन झाले की मग आपण काढून घेऊया आणि झाराने एक दोन वेळेस त्याला असं पलटवून घ्यायचं, म्हणजे दोघी साईडने छान तळला जाईल। एकदम टेस्टी आणि चवदार असे आपले आलूवडे बनले आहेत। तुम्ही एकदा करून बघा आणि मला कमेंटमध्ये जरूर सांगा। बघा छान फुलायला पण लागलेले आहे, बघू शकता की छान असा फुलला आहे आलूवडा। आता आपण काढून घेऊया आणि तेल असं निथळून घ्यायचं। असं पीठ लावून घ्यायचं आहे आलूवड्याला आणि असं अलगद उचलायचं आणि असं सोडून द्यायचं। थोडे शेव येतातच त्याच्यावरती, ते काढून घ्यायचे मग मागून। म्हणून असं पलटून घ्यायचं झाराने। बघा किती छान असं फुललं आहे आलूवडा। मीडियम आच ठेवायची, तेल छान कडक तापवून घ्यायचं आणि आच कमी करून घ्यायची। असे आपल्याला सर्वच आलूवडे काढून घ्यायचे आहेत। छान असे गोल्डन ब्राउन झाले आहेत। आता आपण काढून घेऊया आणि तेल निथळलं की एका ताटामध्ये काढून घ्यायचे। तुम्हाला ह्या आलूवड्याची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, ह्या व्हिडिओला लाईक करा आणि फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा। चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीला, तोपर्यंत आनंदी रहा आणि खात रहा।